नाशिकमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. नाशिकच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून अर्ज भरला. महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना एक मोठी बातमी आपल्या समोर येते. अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलेला आहे. शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती. त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करत असताना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे नाशिकात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही, मात्र शांतिगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे त्यामुळे आमची जी कमिटी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीमार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे. साहेब, मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती. कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? श्री एकनाथजी शिंदेगड. साहेब महाराज, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती, त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली? त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांचीसुद्धा त्यांनी काही त्यांचे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही शांततेने ऐकले. माझं रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हटले होते, आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर असं त्यांनी फॉर्म तुम्हाला दिलेला नाही आहे, नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे. तर असं चर्चा की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदार. आता ही बघा, ही बघून त्याची इच्छा आम्ही समजतो. प्रभू रामचंद्राची इच्छा आहे, प्रभू रामचंद्राची धनुष्य कोणाचे हात, प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य, त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील. अच्छा, पण स्वामीजी मग इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे, पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का? नाही, आम्ही काही आम्ही कोणतंही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत. आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारला की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं. जोडलेला नाहीये, काही चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली का आपली आमच्या कालपासून काही? हा, त्या संदर्भात आमच्या भक्ती परवाने परस्पर चर्चा केली, आम्हाला त्या संदर्भात काही सांगू शकत नाही. एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये, एबी फॉर्म कधीपर्यंत? संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या भक्ती परवाचा मुद्दा आहे, आम्ही त्या संदर्भात भक्ती करू शकत नाही. आपल्याला होकार दिलेला आहे काय ऐका, ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे त्यांनी असा मुद्दा. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, नाशिक.